आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते, बातमी आहे पुण्यातून. पहाटे 4 वाजता उंडरी येथे लाकडी फर्निचरच्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागलेली आहे. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 8 फायर गाड्या या तिथल्या जवानांनी ही आग विझवलेली आहे. कोणीही जखमी झालेला अद्याप तरी कळत नाही आहे. मात्र पहाटे 4 च्या सुमारास ही भीषण आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आलेली आहे. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, थेट वैभवकडे जाऊया. वैभव, नेमकी आग कशामुळे लागली, काही कारण कळले का? मनाली आगीचं कारण जे आहे ते अजून कळू शकलेलं नाही. मात्र उंडरीच्या लाकडी फर्निचरचं गोडाऊन होतं आणि त्या ठिकाणी ही आग लागलेली होती. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या गाड्या या दोन्हींच्या मदतीनं ही आग जी आहे ती विझवण्यात आली, तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या आगीमध्ये कुणी जखमी झालेलं नाही किंवा कुणालाही याच्यामध्ये कुठलाही त्रास झालेला नाही. मात्र लाकडाचं फर्निचरचं दुकान असल्यामुळं आग जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली होती आणि पटकन पेट घेतलेला होता या सगळ्या फर्निचरने. त्याच्यामुळे जवळपास गोडाऊन मधलं सगळं फर्निचर जे आहे ते पूर्णतः जळून खाक झालेलं आहे आणि मोठं आर्थिक नुकसान झालंय. सुदैवाने जीवित आणि किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये कोणी जखमी झालेलं नाही. वैभव धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आणि नंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय हादरलेला आहे. कोंबडीची 3.5 लाख पिल्लं नष्ट करण्यात आलेली आहेत, 2 लाख अंडी देखील नष्ट करण्यात आलेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी हे पाऊल उचललंय. आजरा तालुक्यामधील पेद्रेवाडी येथील अंकिता पोल्ट्रीमधील ही घटना असून पिल्ली आणि अंडी नष्ट केल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. तर चिकन आणि अंड्याचे भाव कोसळल्यानं व्यावसायिकानं हा निर्णय घेतलेला आहे. आमचे प्रतिनिधी संदीप राजगावकर आपल्यासोबत आहेत, थेट संदीपकडे आपण जाणार आहोत. संदीप, आपण पाहतोय खरं तर धक्कादायक बाब आहे. न्यूज 18 लोकमतच्या हाती हा जो व्हिडिओ हाती लागलेला आहे, पिल्ले आणि अंडी जी आहेत ती नष्ट करण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे. खरं तर पोल्ट्री व्यावसायिकांवर एक मोठं संकट आलेलं आहे कोरोना व्हायरसमुळे, कारण कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यांमध्ये पोल्ट्रीचे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय चालतो. त्याचं कारण असं आहे मनाली की कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश किंवा मध्य प्रदेशातला काही भाग, या सगळ्या भागाला कोल्हापूरच्याच या पोल्ट्री धारकांकडून अंडी असतील किंवा चिकन असतील त्याचा सप्लाय केला जातो. पण आपण बघतोय हा जो व्हिडिओ आहे, जवळपास 25 फूट खोल खड्डा पहिल्यांदा खणण्यात आला जेसीबीच्या सहाय्यानं आणि त्यानंतर ती सगळी जी अंडी आहेत ती अंडी नष्ट करण्यात आली. आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 2 लाख अंडी नष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि 3.5 लाख पिल्लं नष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे आपण फक्त कल्पना करू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये पोल्ट्री व्यावसायिकाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. पण यामध्ये एक प्रकारे ही हत्या देखील म्हणता येईल, कारण नष्ट केल्याशिवाय पर्याय देखील नव्हता. कारण चिकनचा दर इतके पडलेले आहेत की म्हणजे काही भागात आपण बातम्या दाखवले यापूर्वी की सीमा भागातल्या काही गावांमध्ये फुकट मोफतपणे पक्ष्यांचं वाटप केलं जात होतं, तरी देखील लोक घेत नव्हते. त्यामुळे या पोल्ट्री व्यावसायिकानं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे असं म्हणता येईल. अगदी खरं संदीप, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आणि यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर लगेच परतणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.